शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 5वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब प्रमुख शिवसेनेच्या नेत्यांबरोबर शिवाजी पार्कला आलेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश तुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, काय नेमकं घडतंय या क्षणी? नक्कीच, आता काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह आणि पक्षाच्या नेत्यांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर वंदन करण्यासाठी दिनेश दुखंडे यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण कुटुंबासह आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह सध्या शिवाजी पार्कवर आलेले आहेत. आणि या ठिकाणी केवळ शिवसेनेचेच नव्हे तर इतर पक्षांचे देखील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्रातले देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मोठ्या संख्येनं शिवसैनिक मुंबईतल्या शिवाजी पार्कमधल्या स्मृती उद्यानावर जमा होत आहेत. शिवसैनिकांप्रमाणेच राजकारण, समाजकारण, उद्योग अशा विविध क्षेत्रातले मान्यवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं येत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे. तसंच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीला 2 कोटी रुपयांचा धनादेश मदत म्हणून सुपूर्द करणार आहे. काही वेळातच महापौर निवासामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या स्मृतीस्थळावरून आता काही वेळानंतर उद्धव ठाकरे महापौर निवासात जातील आणि त्या ठिकाणी हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडेल. सध्या आपण शिवाजी पार्कवरून या सगळ्याचं थेट प्रक्षेपण पाहतो आहोत. कोणी आग मारली?